नमस्कार मित्रांनो, YouTube चा नोकरी गुरु मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे जे जिल्हा परिषद भरती 2023 ची निघाली आहे त्याच्यामध्ये हे जे पद आहे, तर या पदामध्ये त्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे टॉपिक दिले आहे, तर त्या टॉपिक नुसार आपण आजचा जो टॉपिक आहे तो आहे आपला लॉज ऑफ मोशन। तर त्याच्यावरील जे प्रश्न उत्तरे बनले आहे त्याच्यावर आपण हा व्हिडिओ केलेला आहे। तर व्हिडिओ जो आहे तुम्ही हा शांतपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा, आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन नसाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। तर वेळ वाया न घालवता या ठिकाणी पहिला प्रश्न पाहू। तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न, इनर्शिया इज द प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी लिंक टू टेंडन्सी ऑफ अ बॉडी। तर इनर्शिया हे जे आहे हे काय आहे, प्रॉपर्टी ऑफ अ बॉडी टू लिंक टू टेंडन्सी ऑफ अ बॉडी, हे काय आहे, प्रॉपर्टी आहे बॉडीची। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आपल्याला विचारले, तर याचे योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन ए टू चेंज इट्स पोझिशन, बी टू चेंजेस इट्स डायरेक्शन, सी टू चेंज इट्स मोमेंटम, डी टू रेजिस्ट एनी चेंज इन इट्स स्टेट। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, टू रेजिस्ट एनी चेंज इन इट्स स्टेट, म्हणजे तिची जे स्टेट असते, तिची जे स्थिती असते, त्या स्थितीला कोणत्याही प्रकारचं रेजिस्टन्स न होऊ देणे, म्हणजे बदलाव न होऊ देणे, हे त्याची प्रॉपर्टी आहे। नंतर दुसरा प्रश्न पहा, फोर्स डिपेंड्स ऑन, ऑप्शन एक चेंज इन मोमेंटम, ऑप्शन बी हाऊ फास्ट द चेंज इन मोमेंटम इज ब्रॉट अबाउट, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नन ऑफ दिस। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, बोथ ए अँड बी। फोर्स जो आहे तो कशावर डिपेंड करतो, तो मोमेंटम, आणि मोमेंटम किती वेगाने किंवा किती लवकर ते बदलते, किती फास्टली ते ॲक्ट होते, याच्यावर ते डिपेंड करते। प्रश्न तिसरा, फिजिकल इंडिपेंडन्स ऑफ अ फोर्स इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ, तर ऑप्शन पहा थर्ड लॉ ऑफ मोशन, बी सेकंड लॉ ऑफ मोशन, सी फर्स्ट लॉ ऑफ मोशन, डी ऑल ऑफ दिस। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे फर्स्ट लॉ ऑफ मोशन, ऑप्शन नंबर सी हे त्याचे योग्य उत्तर आहे। फिजिकल इंडिपेंडन्स ऑफ फोर्स इज द कॉन्सिक्वेन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ मोशन। तर फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे, पहिला जो लॉ आहे मोशनचा, तर तो काय आहे, तर ते तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक चार, इन अन एक्सप्लोजन अ बॉडी ब्रेक्स अप इन टू टू पीसेस ऑफ अनइक्वल मासेस इन दिस। आता एक बॉडी जे ते एक्सप्लोजन होते, एक्सप्लोजन झाल्यानंतर त्या बॉडीचे ब्रेक होते, तुकडे होत आहे, आणि टू पीसेस ऑफ अनइक्वल मासेस, दोन पीसेस जे दोन तुकडे जे ते अनइक्वल म्हणजे वेगवेगळे होणार आहे, आणि त्यांचे जे मास आहे, जे वजन आहे, जे त्यांचं वस्तुमान वगैरे जे आहे ते काय आहे, तर अनइक्वल आहे म्हणजे वेगवेगळं आहे। तर याचे कारण जे काय, ऑप्शन ए बोथ पार्ट विल हॅव न्युमेरिकली इक्वल मोमेंटम, बी लाइटर पार्ट विल बी मोर मोमेंटम, सी हेवियर पार्ट विल हॅव मोर मोमेंटम, डी बोथ पार्ट विल हॅव इक्वल कायनेटिक एनर्जी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, बोथ द पार्ट विल हॅव न्युमेरिकली इक्वल मोमेंटम। पाच नंबरचा प्रश्न पहा, न्यूटन सेकंड लॉ अँड थर्ड लॉ ऑफ मोशन लीड टू द कन्झर्वेशन ऑफ। आता न्यूटनचा जो सेकंड लॉ आणि थर्ड लॉ आहे तो काय सांगतोय, तो कन्झर्वेशन जो आहे तो कशाचं कन्झर्वेशन करतोय, ऑप्शन ए लिनियर मोमेंटम, ऑप्शन बी अँग्युलर मोमेंटम, ऑप्शन सी पोटेन्शियल एनर्जी, ऑप्शन डी कायनेटिक एनर्जी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए लिनियर मोमेंटम। प्रश्न क्रमांक सहा, रॉकेट इंजिन लिफ्ट अ रॉकेट फ्रॉम द अर्थ सर्फेस बिकॉज हॉट गॅसेस विथ हाय वेलॉसिटी पुश अगेन्स्ट द एअर, बी पुश अगेन्स्ट द अर्थ, सी रिॲक्ट अगेन्स्ट द रॉकेट अँड पुश इट अप, डी हीट अप एअर विच लिफ्ट द रॉकेट। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी रिॲक्ट अगेन्स्ट द रॉकेट अँड पुश इट अप। सातवा प्रश्न, द ॲक्सेलरेशन ऑफ अ ॲस्ट्रॉनॉट इज झिरो वन्स ही स्टेप आउट ऑफ हिज ॲक्सेलरेटेड स्पेसशिप इन द इंटरस्टेलर स्पेस, दिस स्टेटमेंट इज इन अकॉर्डन्स विथ। आता जो ॲस्ट्रॉनॉट आहे, ॲस्ट्रॉनॉट काय करतो आहे, त्याच्या रॉकेटमधून तो स्पेसशिपमधून बाहेर जाणार आहे। आता बाहेर गेल्यामुळे काय होणार आहे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ग्रॅव्हिटी जे आहे, ग्रॅव्हिटी किंवा मॅग्नेटिक फोर्स जे आहे ते काय आहे, झिरो। मग त्या ठिकाणी कोणता लॉ ॲक्ट होणार आहे, तर ऑप्शन पहा न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, ऑप्शन सी न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, ऑप्शन डी ऑल ऑफ दिस। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, म्हणजे या ठिकाणी हे जे रॉकेट आहे, हे रॉकेट स्टेशनरी, त्या ठिकाणी रॉकेटमधून तो बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो स्टेशनरी होतो आहे, म्हणून त्यामुळे या ठिकाणी फर्स्ट लॉ ऑफ मोशन जो आहे न्यूटनचा तो ऍक्ट होणार आहे। आठ नंबरचा प्रश्न, अ बॉडी हुज मोमेंटम इज कॉन्स्टंट मस्ट हॅव कॉन्स्टंट, आता अशी बॉडी की त्या बॉडीचं मोमेंटम जे आहे ते कॉन्स्टंट आहे, तर त्याचं आणखी एक
प्रॉपर्टी जी है कॉन्स्टंट रहना है, को ऑप्शन ए वेलोसिटी, बी फोर्स, सी एक्सेलरेशन, डी ऑल ऑफ दिस। ये उत्तर है वेलोसिटी। 9 नंबरचा प्रश्न, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम फॉलोज फ्रॉम। लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ मोमेंटम जो है तो कोणता लॉ फॉलो करते, न्यूटन्स फर्स्ट लॉ, बी न्यूटन सेकंड लॉ, सी न्यूटन्स थर्ड लॉ, डी बोथ, बी एंड सी। तर याचे योग्य उत्तर डी, बोथ बी एंड सी हे आहे। अ कॅनॉन आफ्टर फायरिंग रिकॉइल ड्यू टू, कॅनॉन जे कॅनॉन म्हणजे तोप जे, तो फायर झाल्यानंतर रिकॉइल ड्यू टू, ऑप्शन कंजर्वेशन ऑफ एनर्जी, ऑप्शन बी बॅकवर्ड थ्रस्ट ऑफ गॅसेस प्रोड्यूस, ऑप्शन सी न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, डी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन। या ठिकाणी हे जे कॅनॉन आहे हे तोपमधून काय होतं आहे, हा गोळा जो आहे हा बाहेर फेकला जातो आहे, या ठिकाणी बाहेर फेकला जातो आहे, इक्वल अँड अपोजिट, जेवढी या ठिकाणी रिॲक्शन फोर्स लागतो आहे तेवढाच मागच्या बाजूने काय होणार आहे, विरुद्ध बाजूने हा एक रिॲक्शन फोर्स लागला जाणार आहे, त्याच्यामुळे फायरिंग रिकॉइल, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन। 11 नंबर, अ जेट इंजिन वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ, जेट इंजिन जे ते कोणत्या प्रिन्सिपलवर काम करता येतं, ऑप्शन ए कंजर्वेशन ऑफ मास, ऑप्शन बी कंजर्वेशन ऑफ एनर्जी, ऑप्शन सी कंजर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, ऑप्शन डी कंजर्वेशन ऑफ एंगुलर मोमेंटम। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन नंबर सी कंजर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम। 12 नंबरचा प्रश्न, व्हेन अ बॉडी इज स्टेशनरी, बॉडी जे ते स्टेशनरी असते तेव्हा काय होत असते, ऑप्शन ए देर इज नो फोर्स ॲक्टिंग ऑन इट, बी द फोर्स ॲक्टिंग ऑन इट नॉट इन कॉन्टॅक्ट विथ इट, सी द कॉम्बिनेशन ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन इट बॅलन्स इच अदर, ऑप्शन डी दे बॉडी इज इन व्हॅक्यूम। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, द कॉम्बिनेशन ऑफ फोर्सेस ॲक्टिंग ऑन इट बॅलन्स टू इच अदर। प्रश्न क्रमांक 13, इफ अ स्टोन इज थ्रोन आउट ऑफ अन ॲक्सेलरेटेड ट्रेन देन द ॲक्सेलरेशन ऑफ अ स्टोन ॲट एनी इन्स्टंट डिपेंड्स ऑन। एक जी रेल्वे आहे त्या रेल्वेमधून इफ अ स्टोन इज थ्रोन आउट ऑफ द ॲक्सेलरेटेड ट्रेन, ही रेल्वे चालू आहे, ह्या चालू गाडीमधून दगड जो आहे दगड जर फेकला देन ॲक्सेलरेशन ऑफ द स्टोन ॲट एनी इन्स्टंट, तर ह्या दगडाचं ॲट एनी इन्स्टंट कोणत्याही एका इन्स्टंटला जे फोर्स ॲक्ट होणार आहे तो कसा होणार आहे, तर ऑप्शन ए फोर्स ॲक्टिंग ऑन इट ॲट दॅट इन्स्टंट, लगेच फोर्स त्याच इन्स्टंटला ॲक्ट होतो, बी ॲक्सेलरेशन ऑफ अ ट्रेन, सी बोथ ए अँड वी, डी नन ऑफ दिस। तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए, फोर्स ॲक्टिंग ऑन इट ॲट दॅट इन्स्टंट, म्हणजे आपण ज्या वेळेस दगड फेकणार आहे त्याच वेळेस त्या ठिकाणी फोर्स जो आहे तो ॲक्ट होणार आहे। 14 नंबरचा प्रश्न, द लॉ ऑफ इनर्शिया वॉज गिव्हन बाय, इनर्शियाचा जो लॉ आहे जडत्वाचा जो नियम आहे तो कोणी दिला आहे, तर ऑप्शन ए न्यूटन, बी गॅलेलिओ, सी आइन्स्टाईन, डी मॅक्सवेल। तर याचे योग्य उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा। पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 15, द फोर्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अन ॲक्सेलरेशन ऑफ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑन अ मास ऑफ 2 kg। तर ह्या ठिकाणी जे फोर्स रिक्वायर्ड फोर्स जो आहे तो विचारला आहे, तर याचे जे फॉर्म्युला आहे काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन। तर या ठिकाणी मास 2 kg, ॲक्सेलरेशन दिले 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 2 × 2 = 4, 4 न्यूटन। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 4 न्यूटन। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचे लॉ ऑफ मोशन हे जे टॉपिक आहे या टॉपिकवर तुमचे प्रश्नाचे उत्तर झाले आहे। तर ही जी ही PDF तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवरून तुम्हाला मिळून जाईल, आणि याचे उत्तरं जे ही तुम्हाला त्या खाली दिलेले आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि इतर मित्रांपर्यंत ही जी व्हिडिओ आहे याची लिंक पाठवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह, धन्यवाद।